असतं, ते एक खड्डा तयार होत असतो, तो दुसऱ्याला त्यात ढकलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नये असं. चला तर मग आपण आता आपल्या कथेकडे वळूया. भगवान श्री परमात्मा भगवान गोपालकृष्णांनी अनेक या संकटातून त्या गोकुळातल्या लोकांचं रक्षण केलेलं आहे. तो गोवर्धन पर्वत उचलून त्यांचं रक्षण केलं, अघासुरापासून रक्षण केलेलं आहे, पुतळेपासून रक्षण केलेलं आहे. ब्रह्मदेवानी गोकुळातले ते सगळे गोपाळ लपवले होते त्यांच्यापासून रक्षण केलेलं आहे. अनेक छोट्या छोट्या वरती मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत हा कन्हैया सगळ्यांना प्रिय झाला होता. आणि प्रिय झालेला कन्हैया सर्वांना आता ते प्रेम, तसंच कृष्ण प्रेम करायचं कसं हे जर आम्हाला कोणाकडून जर शिकायचं असेल तर ते परमात्मा गोपाल कृष्णांकडून आम्हाला शिकता आलं पाहिजे. आणि प्रेम केल्यानंतर त्याचा त्याग कसा करायचा हे जर आम्हाला कोणाकडून जर शिकायचं असेल तर हे सुद्धा त्याच्याच कडून आम्हाला शिकायला मिळत. कारण बघा तुम्ही, आम्ही मोहमायामध्ये पडत असतो. लग्न केलं, मुलं झाले, सगळं झाले, 50 ते 60 वर्षाचे बाबा झाले, वृद्ध झाले, त्यांना सांगितलं बाबा सोडा ना, आता सगळं काही संपलं ना, तुमचं प्रपंचातल्या सगळ्या गरजा तुमच्या संपल्या. नाही नाही बाबा, मला माझ्या नातवाला खेळवायचंय, अजून प्रपंचातला मोह आमचा संपत नाही, तो मोह आमचा संपला पाहिजे. प्रपंच करावा, प्रपंच करू नये या मताचा मी नाही, परंतु प्रपंचामध्ये कसं असायला पाहिजे, असोनी नसल्यासारखं. ज्याप्रमाणे एखाद्या दह्यामध्ये केस पडतो, तो केस काढल्यानंतर तो केस जसाचा तसा निघतो, अगदी तशाच पद्धतीने प्रपंच तर करावा, परंतु त्या प्रपंचातून निघत असताना त्याचा लवलेश सुद्धा आपल्या अंगी नसावा. ही त्यागाची भावना आहे आणि हा त्याग आम्हाला करता आला पाहिजे. कथेतनं आम्हाला काय शिकायला मिळतं, कथेतनं आम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं, परंतु घेण्याची मानसिकता ती तयारी आमच्यामध्ये असली पाहिजे, ती गुणग्राहकता आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि ती गुणग्राहकता जर आमच्यामध्ये आली ना तर आम्ही सर्व गोष्टींमध्ये सफल होऊ. त्या स्त्रियांना कैद करून ठेवलं होत आणि सगळ्या स्त्रिया राजकुलातल्या होत्या, चांगल्या घरच्या होत्या, श्रीमंत घरच्या होत्या. आहे रांगेत ना तुम्ही सर्वांनी आज आणले का नाही कोणी? नाही. बाकीना काय म्हणतो, जाऊ दे साडी लेवानी राहिली ते पैसा वाजत दिसतो लगेच मग जातोस ना, बरं जातोस कधी? तर 16,000 स्त्रिया आता ते विनंती करतायत कुणाला? श्रीकृष्ण परमात्म्याला. भगवंता, अरे आम्हाला या दुःखांना सोडव रे बाबा. हा राक्षस आमच्यासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त करतो आणि याच्याशी विवाह केल्यानंतर आमच्या पदरी दुःखच पडणार आहे. आणि म्हणून त्या प्रभू परमात्म्याची ती विनंती करत आहे. श्रीकृष्ण भगवंत आता त्या ठिकाणी जातात आणि त्या भूमासुरासोबत युद्ध करतात, त्याचा शिरोच्छेद करतात आणि त्या 16,000 स्त्रियांना मुक्त करतात. आता या 16,000 स्त्रिया आपापल्या घरी जातात. घरी गेल्यानंतर घरचे त्यांना स्वीकारण्यास नकार देतात. घरचे म्हणतात की तुम्हाला त्या भूमासुराने कैद केलं होतं, तुमचं काय खरं नाही, आम्ही तुम्हाला स्वीकारू शकत नाही. आता या सर्व स्त्रिया प्राणत्याग करण्यासाठी म्हणून त्या समुद्राच्या त्या नदीच्या काठावर जातात आणि प्राणत्याग करणार. तितक्यात त्या ठिकाणी नाराजी येतात. नाराजी म्हणतात की प्राणत्याग करू नका, इकडे बघा माझ्याकडे सगळ्यांना बघायला भेटणार आहे, प्राणत्याग करू नका, ही योग्य नाही. सर्व स्त्रिया नाराजीने म्हणतात, नाराज हो, आमच्या घरच्यांनी आम्हाला स्वीकारण्यास नकार दिलेला आहे, मग आम्ही जावं कुठे? तुम्हाला वाचवलं कोणी? श्रीकृष्ण भगवंतांनी.
तुम्ही त्यांच्याकडे जा, तेच याच्यातनं काहीतरी मार्ग काढतील. आता ते श्रीकृष्ण भगवंताकडे येतात. श्रीकृष्ण भगवंत त्यांना सांगतात की मरू नका, त्या 16,000 स्त्रिया म्हणतात प्रभू जर आम्ही मृत्यूला जर जवळ केलं नाही तर मग आमच्या या जीवनाचं काय होणार, म्हणून आपणच यातनं काहीतरी मार्ग काढावा. क्षणभर श्रीकृष्ण भगवंत विचार चक्रामध्ये गुंतून जातात. या सर्व स्त्रिया आता विचार करतात आणि भगवंताला म्हणतात प्रभू असं करा, त्यापेक्षा आपणच आमचा स्वीकार करा. 16,000 तीनच किती असत, बाकीच्या कोणी गेल्या? मागच्या गाडीने येत आहेत का? एकदा यांच्यासाठी जोरदार काळ्या वाजले. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आता त्या 16,000 स्त्रियांसोबत त्यांचा तो विवाह सोहळा संपन्न होतो आहे. ती संपूर्ण द्वारिका नगरी शृंगारल्या गेलेली आहे. आणि आता काशीवरनं ब्राह्मण भाऊ आले मंत्र म्हणण्यासाठी. आणि आता तो विवाह सोहळा संपन्न होतोय. सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचे. लग्नाला आले तुम्ही मग जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. Thank you.